एक नाही बोलू नका, मनात वाचा अंकुश, सगळ्यांनी मनात वाचा, कारण तो आवाज येतो मग याच्यामध्ये, मनात वाचा. मी वाचणार आहे मोठ्याने, वाचा मनात, तोंड बंद, मनात वाचा. पुरंदरला मुघलांचा वेढा. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. एकच आता अजून एक किल्ला, किल्ला कोणता किल्ला, किल्ल्याचं नाव काय? पुरंदर. बरोबर, पुरंदर हा किल्ला, पुरंदर किल्ला. पुरंदर हा किल्ला कसा होता, कसा होता पुरंदर किल्ला, कसा होता पुरंदर हा किल्ला, कसा होता? तुम्ही आता वाचलं ना? व्हेरी गुड, बरोबर. मजबूत किल्ला होता आणि बळकट किल्ला होता. खूप उंच डोंगरावरती हा किल्ला होता, उंच चढावं लागायचं आणि चढणं सोपं नव्हतं, अवघड होत. पटपट पटपट चढता येणार नव्हतं, असा उंच डोंगरावरती किल्ला, खूप उंचावर आणि बळकट किल्ला होता. चढणं सोपं नव्हतं, सगळं जंगल, रस्ते नाही, असा तो अवघड किल्ला होता. दुसरं बघा काय बोलतो. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता. आता दिलेर खान, ते आत्ता आपण बोलत नाहीये, आत्ता जे सांगितले ते वाच. हा, आणखीन एक गोष्ट आपण बघितली, आणखीन आपण एक गोष्ट आपण बघितली. सुरतेवर जेव्हा शिवरायांनी छापा घातला आणि सगळं लुटलं, दागदागिने पैसे सगळं लुटलं, तेव्हा ते सगळं करून आले, तेव्हा दिलेर खान औरंगजेब बादशाह चिडला. औरंगजेब, औरंगजेब बादशाह चिडला आणि त्याने मोठी फौज पाठवली, सैन्य पाठवलं. कोणाबरोबर? दिलेर खान. दिलेर खान आणि अजून कोण होता त्याच्यासोबत? मिर्झा राजे जयसिंग. मिर्झा राजे जयसिंग, मिर्झा राजे जयसिंग, मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान या दोघांना पाठवलं लढाई करायला. कळलं का? या दोघांना लढाई करत, त्यांच्याबरोबर खूप मोठं सैन्य होतं, घोडे, हत्ती, तलवारी, तोफा सगळं घेऊन पाठवलं शिवरायांशी लढण्यासाठी. थांब एक मिनिट, मी काहीतरी वेगळं सांगते, ते ऐकून घ्या. मी वेगळं सांगते ना, या दोघांना लढाई करायला पाठवलं आणि हे दोघं मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान हे दोघं दक्षिणेत येऊन पोहोचले, महाराष्ट्रामध्ये येऊन पोहोचले, हो की नाही? आणि स्वराज्यावर आता मोठं संकट आलं होतं. आणि आता दिलेर खानला, दिलेर खानला माहिती होतं की हा जो पुरंदर किल्ला आहे हाच पहिले घेतला पाहिजे, कारण हा किल्ला खूप मजबूत उंच होता, दणकट होता, बळकट किल्ला होता. दिलेर खानला समजलं की सगळ्यात पहिले आपण हा किल्ला जिंकून घ्यायचा, ज्यावरच लढाई करायची आणि जिंकून घ्यायचा, हे दिलेर खान जाणून होता. आणि हा किल्ला घेतल्याशिवाय शिवाजीराजे हरणार नाहीये. जोपर्यंत हा किल्ला आहे तोपर्यंत शिवाजीराजे, त्यांच्याकडे शक्ती खूप, हो की नाही?
हा किल्ला आपण घेतला तर शिवाजी राजे हारणार असं दिलेर खानला वाटत होतं। म्हणून त्यांनी ठरवलं की सगळ्यात पहिले आपण हाच किल्ला जिंकून घ्यायचा, पुरंदर, पुरंदरचा किल्ला जिंकून घ्यायचा। पुढे काय झालं बघा, त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला, वेढा दिला या किल्ल्याला, ते पुरंदर पुरंदरचा किल्ला आणि या किल्ल्याला वेढा दिला पुरंदर। दिलेर खानाने या पुरंदरच्या किल्ल्याला परत वेढा दिला, सगळीकडनं याचं या दोघांचं सैन्य सैन्य खूप अफाट सैन्य होतं सगळ्या पूर्ण किल्ल्याच्या बाजूने आणि शिवाजी राजे इकडे आतमध्ये, त्यांना बाहेर जाता येत नव्हतं, पुरंदरच्या किल्ल्याला वेढा दिला। आता पुढे काय बघा, पण त्याची फौज फार मोठी होती, पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता। इथे शिवाजी राजे इथे नव्हते, इथे सेनापती कोण होता, या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता, कोण होता दिलाय बघा त्याच्यात, मुरारबाजी, मुरारबाजी मुरारबाजी नावाचा शूरवीर सेनापती तो ह्या किल्ल्याचा मुख्य होता। आणि हा हा मुरारबाजी असा घाबरट होता, तो शूर होता, जिद्दीचा वीर होता। पाहिलं का, त्यांनी ठरवलं। पुढे काय दिले बघा, पुढे काय, त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूर कडी होते, हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला। नाही थंडी वाजत, दिसत नाही, इथे हवा एकदम बंद राहते, सगळं उघडायला सांगितलंय, कारण तुम्ही मास्क लावताना मग हवा पाहिजे ना इथे थोडी, म्हणून उघडे ठेवलाय दरवाजा। हा मुरारबाजी घाबरला नाही, जरी इथे सगळ्या सैन्यांनी वेढा घातला होता पुरंदरला, तरी हा मुरारबाजी अजिबात घाबरला नाही। आणि त्यांनी त्याचे दुसरे सैनिक होते की नाही शिपाई, त्याचे दुसरे दुसरे सगळ्या शिपायांना घेऊन तो लढाई करायला उभा राहिला इथे, इथे पुरंदरवरती किल्ला किल्ल्यावरती तो होता आणि त्याचे शिपाई सगळे लढाई करायला उभे राहिले तयार, यांच्याशी यांच्याबरोबर लढाई करायला उभे राहिले। पुढे बघा काय, दुसरं दुसरं काही बोलायचं नाही, आत्ता याच्याच बद्दल बोलायचंय आपण। दिलेर खानाच्या तोफा कडाडू लागल्या, तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले, पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाही। अरे वाच ना, वाचलं, हे वाचलं का, हे वाचलं का, परत वाचा। दिलेर खानाच्या तोफा कडाडू लागल्या, तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले, पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाही। आता लढाई सुरू झाली, लढाई सुरू झाली आणि इकडनं दिलेर खानचं जे सैन्य होत, सैन्य होत दिलेर खानाच, त्यांनी इथना तोफ असते की नाही तोफ, तोफा तोफेमधनं गोळे टाकतात ना, तोफेमधनं गोळे सोडतात, हा तोफ गोळे खालून किल्ल्यावरती तोफेचे गोळे सोडायला लागले, लाल लाल गरम गरम गोळे असतात तोफेचे, लाल बडक गोळे सोडायला लागले। तरी पण पुरंदरवरती मुरारबाजी आणि त्याचे शिपाई मावळे ते घाबरले नाही, हटले नाही, पहिले का ते अजून जोरात लढायला लागले, लढायला सुरुवात केली, अजून जोरात, अजून जोमाने, ते
अधिक जोमाने झुंजू लागले, अधिक जोमाने झुंजू लागले म्हणजे काय, झुंजू लागले। झुंजू लागले म्हणजे लढू लागले, म्हणजे लढाई करू लागले, लढू लागले, ते अधिक जोमाने झुंजू लागले। मुघलांची, मुघलांनी तोफांचा भडीमार केला, माचीचा बुरुस ढासळला। आता काय झालं, मुघलांनी काय केलं, तोफांचा भडीमार केला, खूप तोफा टाकल्या, गोळे असतात ते घुसवतात आतमध्ये आणि पेटवतात, ढाव म्हणून कळलं। मुघलांनी खूप तोफा टाकल्या आणि मग काय झालं, माचीचा बुरुज ढासळला। इथे जी माची होती त्याचा इथे असा बुरुज असतो की नाही, आले बुरुज असतात की नाही, हा बुरुज ढासळला तोफांच्या भडीमारामध्ये, हा बुरुज ढासळला आणि इकडनं आता मुघलांचं सैन्य इकडनं घुसलं, सगळं सैन्य घुसलं मध्ये। बघा काय झालं पुढे, पुढे बघा काय झालं, मुघल माचीवर घुसले, दिलेर खानाने माची जिंकली, मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्याचा आश्रय घेतला, ते लढतच राहिले, दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता। हा आणि इथे अशी माची होती, इथे अशी माची होती आणि इथे बुरुज होता, बुरुज होता, हा बुरुज ढासळला कडचा आणि मग इकडनं सगळं सैन्य इकडे घुसलं आणि इकडे खूप मोठी लढाई झाली माचीवर आणि हे ती महाभाग जिंकून घेतला दिलेर खानाने, जिंकला, जिंकले ते इथे आणि अजून पुढे घुसले आणि दिलेर खान, दिलेर खान हा इकडे छावणीमध्ये बसला होता, बसून तो बघत होता। दिलेर खान लढाई करत नव्हता, त्याचे सैनिक लढाई करत होते, दिलेर खान बसून बघत होता आणि सांगत होता, जा इकडे जा, इकडे जा, इकडे जा, असं सांगत होता। हा इथे बसून तो बघत होता सगळी लढाई। आता दुसरं बोलू नको सांगता, कळलं हा। बर पुढे काय झालं बघा, आणि हे इथे मराठ्यांचं सैन्य, मुरारबाजीचं सैन्य लढतच राहिलंय, पण यांची शक्ती खूप होती। पुढे बघा काय दिले, मुरारबाजी रागाने लाल झाला होता, त्याने 500 मावळे निवडले, त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला। आता हा मुरारबाजी होता, हा मुरारबाजी त्याला खूप राग आला होता, कारण ही माची यांनी जिंकून घेतली ना, मग त्याला खूप राग आला होता, रागाने सगळा चेहरा त्याचा लाल लाल झाला होता। मग त्याने काय केलं, त्याने ठरवलं की त्याने 500 मावळे जमवले, मावळे हा इकडे बघा। आता हा मुरारबाजी खूप रागावला होता, रागाने चेहरा त्याचा लाल लाल झाला होता, खूप रागावला होता, पेशाने तो लढत होता। मग त्याने ठरवलं की आता आपल्याला हा किल्ला सोडायचा नाहीये, मुघलांना हा किल्ला द्यायचा नाही, आपल्याला लढायचंय। मग त्यांनी काय केलं, 500 मावळे त्यांना सगळ्यांना गोळा केलं, त्यांची तुकडी बनवली, 500 मावळ्यांना गोळा केलं। हा आणि त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला, त्यांनी काय केलं की त्यांनी ठरवलं की यांच्यावरती आपण हल्ला करूया, 500 मावळे जमा केले आणि ते सगळ्यांनी मिळून यांच्यावरती हल्ला करायचा बेत केला। देवरे त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला, बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला, हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले। वाचलं का, वाचलं का, वाचलं सगळ्यांनी? हा आता काय झालं,
त्याने मुरारबाजीने 500 मावळे गोळा केले आणि त्यांनी काय केलं आता यांच्याशी लढाई करायची. त्यांनी पुरंदरचा बाले किल्ला त्याचा दरवाजा उघडला, बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला. त्याबरोबर हे सगळे सैनिक दिलेर खानाचे सैनिक आत घुसले आणि आतमध्ये कोण होतं? मुरारबाजी आणि 500 मावळे सगळे आतमध्ये होते. आणि त्याबरोबर त्या दोघांमध्ये ह्याचे सैनिक आणि मुरारबाजी ज्यामध्ये खूप मोठं युद्ध झालं, सगळे तुटून पडले, जोरदार लढाई झाली. हा पुढे काय झालं बघा. थोडा वेळ भयंकर लढाई झाली. मुघलांचे सैन्य अफाट होते पण मराठ्यांनी त्या सैन्याचा दुवा उडवला. वाच ना, नुसतं काय बघतोय, वाच ना. शेवटी मुघलांनी माघार घेतली. ते दिलेर खानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले. एवढं वाचून टाका, पूर्ण वाचलं. हा आता इथे जेव्हा हे बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला त्यावेळी मुरारबाजीचं सैन्य आणि दिलेर खानाचं सैन्य यांच्यामध्ये घनघोर लढाई झाली, खूप जोरात लढाई झाली. आणि शेवटी मुरारबाजीचं सैन्य खूप जोरात शूरपणे लढले आणि शेवटी दिलेर खानाचं जे सैन्य होतं ते घाबरलं आणि पळत सुटले इकडे याच्या छावणीकडे, दिलेर खानाच्या छावणीकडे घाबरून पळत सुटले. कळलं, त्यांनी माघार घेतली की जाऊ दे, नाही बा आपल्याला नाही लढता येत, कळलं का. पण मुघलांचं सैन्य खूप होतं, अफाट सैन्य होतं, माणसं खूप होती शिपाई, आणि मुरारबाजीचे फक्त 500 होते. तरी पण मुरारबाजीचं सैन्य खूप त्वेषाने लढलं आणि मुघलांचं सैन्य घाबरलं, त्यांनी सोडून दिलं, घाबरले आणि पळत सुटले इकडे छावणीकडे पळत सुटले. पुढे काय झालं बघा. मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला. मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसले. हा एवढंच वाचा, घुसले इथपर्यंत. आता मुरारबाजीचं सैन्य या दिलेर खानाचं सैन्य पळत सुटलं ना, मुरारबाजीने त्यांचा पाठलाग केला घोड्यावरनं त्यांच्या मागे मागे मागे, कळलं का. मुरारबाजी आणि त्याचं सैन्य मुघलांच्या सैन्याच्या मागावर गेले, ते पुढे आणि हे मागे, त्यांच्या मागे 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 पाठलाग सुरू केला. पाठलाग म्हणजे मागे मागे गेले, ते जिकडे जातील तिकडे, आणि इकडे छावणीमध्ये घुसले तिकडे पण घुसले. मुरारबाजीचं सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसलं, कळलं का. दिलेर खान तिथे बसलो ना, तिथे घुसलो आणि एकच गोंधळ झाला तिथे सगळा छावणीत एकच गोंधळ उडाला, खूप गोंधळ उडाला तिथे. सगळं मुरारबाजी आणि त्याचं सैन्य सगळं इकडे घुसलं आणि एक गोंधळ झाला तिथे खूप. हा पुढे काय झालं. धावाधाव, आरडाओरडा, काया यांचा हाहाकार उडाला. गाई गाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला. त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला. आता इथे मुरारबाजीचं सैन्य इकडे घुसलं दिलेर खानाच्या छावणीत आणि खूप गोंधळ उडाला तिथे. नुसती जोरदार, जो दिसे त्याला मारा कापा असं सुरू केलं मुरारबाजीच्या सैन्याने. आणि सगळे ते मुघल सैन्य होतं ते सगळं घाबरले आणि दिलेर खान हा जो होता हा पण घाईघाईने त्याने काय केलं, हत्ती असतो की नाही, हत्तीच्या पाठीवर अंबारी असते ना अशी लावली, त्याच्यात बसला घाईघाईने. अंबारीत बसला दिलेर खान आणि त्यांनी पाहिलं समोर तर त्याला मुरारबाजी दिसला. मुरारबाजी लढत होता पेशाने, याला मार त्याला मार त्याला मार त्याला मार, पेशाने लढत होता मुरारबाजी. पुढे काय झालं बघा. मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताळात, कोणाच्या मस्तकात, तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता. त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला. आणि हा मुरारबाजी खूप त्वेषाने लढत होता,
कोणाच्या छातीमध्ये मारलं, कोणाच्या गळ्याला मारलं, कोणाच्या मस्तकात मारलं. लढाई चालू होती जोरदार, खूप सैन्य. मग मुघलांच्या सैन्य त्यांनी कापून काढलं. मुरारबाजीने एकट्याने खूप लढाई केली जोरदार. आणि हा दिलेर खान, दिलेर खान हत्तीच्या अंबारीवर बसून बघत होता तो. आणि तो थक्क झाला त्याचा लढाई बघून. बापरे हा किती शूर आहे. थक्क झाला तो ते बघून, त्याचा शौर्य बघून. पुढे बघा काय मुरारबाजीचा अतुल पराक्रम. दिलेर खानाला बघून मुरारबाजी चौताळला.